नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पॉटलाईट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार तेवीसचा विचार करता लास्ट मंथ स्ट्रॅटेजी आपली नेमकी काय असली पाहिजे किंवा येणाऱ्या दिवसांमध्ये आपण कुठल्या गोष्टींवर फोकस करायला पाहिजे आता कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीचा जो पेपर झालेला आहे त्याचा नेमका इम्पॅक्ट या पेपरवर काय पडू शकतो अशा सगळ्या बाबींचा उहापोह हो आपण आता करणार आहोत सगळ्यात महत्वाची बाब जी आहे बघा आता मी वन टू वन आपल्या विद्यार्थ्यांशी बोलतोय आणि तिच्यामध्ये एक गोष्ट समोर येते की एक धाकधूक कुठंतरी आपल्या मनात असते की हे वर्क होईल किंवा नाही होईल शेवटी एक फिअर फॅक्टर जो आहे तो नॅचरल आहे बघा आपण माणसं आहोत आपल्याला त्या भावना आहेत आणि तिच्यामुळे ते कुठंतरी वाटतं फक्त एकच गोष्टीची काळजी आपल्याला घ्यायची आहे की ती जी भीती आहे त्या भीतीने आपल्याला डॉमिनेंट करता कामा नाही की ती भीती एवढी मोठी होते की नंतर आपण सगळं सोडून देतो असं होता कामा नाही की त्या शेवटच्या क्षणापर्यंत जे आहे तिथं टिकून राहणं आपण जे काही अभ्यास करतोय किंवा जे टेस्ट पेपर सोडवतोय तर तिच्यामधले जे काही मिस्टेक्स असतील आपल्या किंवा जे आपल्याला डील होत नाहीये अशा गोष्टींचं जे आहे तर ते रिव्हिजन आपण जे आहे करणं अपेक्षित आहे सो मूळ जे आहे ना लाईफ ऑफ पाय नावाचा जो चित्रपट आहे बघा त्या लाईफ ऑफ मध्ये खूप महत्वाची फिअर फॅक्टरची जी बाब आहे ती म्हणजे काय की ती होडी आहे त्या होडीमध्ये एक मुलगा आहे समुद्रामध्ये आणि तिथे एक वाक पण आहे बघा टायगर आहे त्या टायगरची जी भीती असते ना तिच्यामुळे तो अलर्ट असतो आणि तो अलर्ट असतो त्यामुळे समुद्रातल्या इतर संकटांपासून पण त्याचं रक्षण होत असतं असं सिम्पल आहे त्यामुळे आपण अलर्ट असणं थोडासा कुठंतरी तो फिअर फॅक्टर नॅचरल आहे पण त्याच्यामुळे टिकून राहणं आपला अभ्यास कंटिन्यू करणं आपलं जे डेली रुटीन आहे त्या गोष्टी ज्या आहेत न सोडणं अशा सगळ्या बाबी ज्या आहेत तर ते आपल्याला इथं करणं अपेक्षित आहे तर सर्वात महत्वाचं जे आहे की येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला काय काय गोष्टी करायच्या आहेत ते आपण जरा बघूयात आता मूळ जे आहे सगळ्यात जास्त आपल्याला आउटपुट देणारे जे सब्जेक्ट आहेत त्याच्यावर आपण फोकस केला पाहिजे मग याच्यामध्ये काय काय आहे तर पॉलिटी आहे बघा भारताची राज्यघटना त्याच्यानंतर जे आहे इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट जो आहे अर्थशास्त्र याचा विचार करणं त्याच्यानंतर जिओग्राफी जे आहे त्याचा विचार करणं त्याच्याबरोबरच दुसरा मुद्दा येतो तो, तो म्हणजे करंटचा आता करंट म्हटल्यानंतर काही लोकांच्या हो भोवया उंचवू शकतात त्याचं रिझन असं आहे की दोन हजार वीसचं करंट आता ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये विचारलं मूळ मुद्दा एकदम क्लिअर आहे की आपल्याला करंट कधीपर्यंत करतो आपण आहे की लास्ट हाफ इयर जे आहे म्हणजे आपण जानेवारी दोन हजार पासून रिव्हिजन करत आलो बघा की त्या गोष्टी आपल्याला एक्सपेक्टेड आहे मग आता ग्रम्बाईन ग्रुप बी सी मध्ये जे आहे दोन हजार वीस मधलं विचारलं मग इथं पण तसं होईल का मग आम्ही लगेच वीस एकवीस करायचं का तर तुमच्यासाठी जे आहे आपले जे आधीचे बुक होते त्याच्या पीडीएफ आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू त्या पीडीएफ जे आहे तुम्ही ज्या स्कॅन करा म्हणजे त्याच्यावर खूप ते वाचत बसू नका त्याचे ज्या हेडलाइन्स आहेत त्या जरी तुम्ही स्कॅन केल्या तरी त्या इनफ आहेत म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला एका पुस्तकाला एक, एक दोन अडीच तास तुम्ही जर दिले तर एक ती जी भीती आहे किंवा तसं होऊ शकतं का तर मग तो एक फॅक्टर क्लिअर होऊन जातो की मी जे आहे की आधीचे पण इयरबुक किंवा आधीच्या पण जे आहे करंटच्या बाबी बघितलेल्या आहेत आता काही विद्यार्थ्यांकडे आधीपासून मागचं पण असू शकतं मटेरियल तर ते तिच्यातून ऑलरेडी बघू शकतात किंवा ज्यांचा हा दुसरा तिसरा अटेम्प्ट असेल तर त्यांनी ते ओव्हरव्ह्यू केलेलंच असतं म्हणजे त्यांना ते माहित आहे बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या तिथे रिकॉल होऊ शकतात एमसीक्यू मध्ये पर्याय वगैरे बघून पण जो फ्रेशर आहे त्या फ्रेशरनी जे आहे किमान ते, कि ते एकदा बघणं एक एक अपेक्षित आहे बघा सो हा एक हिच्यामध्ये महत्वाचा फॅक्टर आहे त्याच्यानंतर जे आहे की पॉलिटी इकॉनॉमिक्स आणि जॉग्रफी आता हे तीन जे विषय आहेत बघा याचं एक प्रॉपर सिलेबस एक स्टॅटिक्स ज्या बाबी आहेत त्या आपण करणं अपेक्षित आहे पण हे करत असताना या करंटमधून जे आहे करंट बेस्ड बेसिकच्या ज्या बाबी आहेत बघा करंट बेस्ड बेसिक करंट बेस बेसिकचे जे आहे तर आपलं तर इयरली बॅच आहे आता जे विद्यार्थी तिच्यामध्ये होते किंवा इंटिग्रेटेडला तर त्यांचं ते झालेलं आहे किंवा ज्यांना आता हे करायचं आहे तर तुम्ही याच्यामध्येही इनरोल करू शकता सायमल्टेनियसली आता बारा तारखेला आपलं पॉलिटीचं सीबीबी होणार आहे तर ते तुम्ही करू शकता पंधराला इकॉनॉमिक्स रिव्हिजन आहे तिच्यामध्ये सीबीबी बेस ते चालेल बघा किंवा तुम्हाला मी सगळे सीबीबीचे मुद्दे पण जे आहे तर ते एक 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 करून काढून देईल तर त्याच्यावर पण तुम्ही फोकस जर केलं तर ते फार चांगल्या पद्धतीने तुम्हाला तिथं हेल्पफुल राहील मग आता दोन विषय तुमचे जे आहेत इथं ते म्हणजे काय आता जॉग्रफी एन्व्हायरमेंट याच्यामध्येच आहे बघा एनवायरमेंट मधून खूप प्रश्न जे आहेत तर ते नाही विचारले जात मग तेवढंच त्याचं प्रमाण जे आहे की जे युपीएससी मध्ये आहे त्या तुलनेत जॉग्रफी एन्व्हायरमेंट तुम्ही क्लिअर ठेवा एन्व्हायरमेंट मधून पण तुमचं बऱ्यापैकी असलं तर ते डील होऊन जातं न्यूजमध्ये असणारे नॅशनल पार्क्स वगैरे जोड्या लावा किंवा आता जसं प्रोजेक्ट टायगर पन्नास वर्ष झाले मग तो प्रश्न विचारला जाऊ शकतो अशा पद्धतीने जे आहे पण दोन सब्जेक्ट जे आपल्या आता याच्यामध्ये राहिलेत ते म्हणजे काय एक हिस्ट्री आहे आणि एक सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे हिस्ट्री अँड सायन्स अँड टेक्नॉलॉजी आता इनपुट आउटपुट बघितलं तर यांचं इनपुट आउटपुट खूप चांगलं आहे यांचं इनपुट आउटपुट पण काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत चांगलं येऊ शकतं काहींच्या बाबतीत जे आहे कारण हिस्ट्रीची प्रत्येक विद्यापीठाची पुस्तकं आहेत त्यांचे रेफरन्सेस जे आता जॉग्राफीचं विद्यापीठाचं पुस्तक बदललं तरी हिमालय बघा बरोबर सो so, तो एक फरक तिथं येतो पण इथं जे आहे बरेचसे रेफरन्सेस बदलतात इतिहासामध्ये आणि ते जर प्रश्न तिथून आले तर मग त्या केसमध्ये आपल्याला थोडासा त्रास होऊ शकतो सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये असं दिसून आलेलं आहे की न्युमेरिकल्स असतील मिसलेनियस पार्ट असेल तर मी तुम्हाला सांगेल की किमान तुम्ही जे हा बघा न्युमेरिकल्समध्ये जर तुमचं चांगलं असेल तर त्यात काही वादच नाही पण थेरी जे आहे त्या थेरीमधून मधून जे आहे आपण खूप चांगल्या पद्धतीने रिव्हिजन जर केलं तर इथं जे आहे की पन्नास साठ टक्क्याची अॅक्युरेसी तुम्ही मेंटेन करा इकडे तुम्ही मायनसमध्ये जाऊ नका परंतु हे जे टिपिकल सब्जेक्ट्स आहेत बघा की जिथून आपल्याला इनपुट आउटपुट रेशो चांगला आहे तर इथं जे आहे ऐंशी ते नव्वद टक्क्याची अॅक्युरेसी जी आहे ती मेंटेन करण्याचा प्रयत्न आपण नक्कीच केला पाहिजे आणि ते रिव्हिजनमधून होतं आता दुसरी महत्वाची बाब जी येते की हा एक ब्रॉडर व्ह्यू झाला याच्यानंतर दुसरं काय करायचं तर दुसरं करायचं लास्ट फाईव्ह इयरचे जे आहेत पी वाय क्यू लास्ट फाईव्ह इयर्स पीवायक्यू आता ह्या पीवायक्यूचं रिव्हिजन आपण घेणार आहोत हे पीवायक्यू आपण मी तुमचे करून घेईन तुमच्या बाजूने काय करायचं आहे की तुम्हाला कुठल्या कुठल्या टॉपिकवर वारंवार प्रश्न आहेत जसं तुम्ही पॉलिटीचा विचार केला तर पॉलिटीवर जे आहे करंट बेस बेसिक प्रश्न खूप जास्त येतात म्हणजे फॉर एक्झाम्पल प्रेसिडेंटची इलेक्शन झालंय वाईस प्रेसिडेंटचं झालंय सत्रामध्येही तुम्हाला प्रश्न दिसून जाईल बघा तिथं म्हणजे तुम्ही जे आहे की ज्या गोष्टी आता न्यूजमध्ये आहेत त्या प्रॉपरली जर केल्यात तर त्यातून जे आहे की सिलेबसमध्ये करंट थ्रू जाणं तर तिथून जास्तीत जास्त एक्सपेक्टेड गोष्टी तुम्हाला होऊ शकतात म्हणजे तुम्ही एखादं पूर्णचं पूर्ण पुस्तक वाचण्यापेक्षा आता जे आहे एक्सपेक्टेड गोष्टी बघा की त्या एक्सपेक्टेड गोष्टीमध्ये जे आहे काय काय गोष्टी तुम्हाला येत्या काळामध्ये विचारल्या जाऊ शकतात आणि त्याच्यावर फोकस करा हा शेवटचा जो क्रुशियल पिरियड आपला आहे त्यामध्ये आणि याच्यामध्ये दुसरी गोष्ट असते की काही टिपिकल ट्रेंड्स असतात ते ट्रेंड्स आपण रिव्हिजन थ्रू जे आहे तर ते करू हे जे ट्रेंड्स आहेत आपले टिपिकल या ट्रेंड्स मधून आपल्याला कळतं की वारंवार आयोग काय विचारतो पेपर सेटरचा इंटरेस्ट काय आहे त्याच्यावर आपण फोकस केला पाहिजे आणि त्याच्याकरता लास्ट फाईव्ह इयरचे किमान राज्यसेवेचे जे आहेत प्रिव्हियस इयरचे पेपर्स ते प्रॉपरली बघा आता याच्यात होतं काय की तुम्ही मार्केटमधले बुक्सही याच्याकरता बघू शकता की जिथं त्याचं एक्सप्लेनेशन आहे परंतु आतला इथं मुद्दा असा आहे की ते बघताना त्याचं अनालिसिस होणं फार गरजेचं आहे त्याचं विश्लेषण होणं गरजेचं आहे की हा प्रश्न इथं का आलेला आहे किंवा या प्रश्नाचं एक्सटेन्शन कुठं आहे का म्हणजे अठरा मधला प्रश्न एकोणीस वीस मध्ये कुणा रिफ्लेक्ट होतो का त्याच टाईपचा प्रश्न वारंवार विचारलेला आहे का त्याचं स्ट्रक्चर जे आहे कसा प्रश्न विचारला आहे उत्तर कशी दिलेली आहेत अशा ज्या गोष्टी आहेत तर त्या याच्यामध्ये फार महत्वाच्या आहेत बघा सो लास्ट फाईव्ह इयरचे पी क्यू जे आहे तर ते इथं सर्वात महत्वाच्या आहेत बघा ट्रेंड्स जे आहेत तर ते आपल्याला याच्यातून कळतात सो पी वाय क्यूचा एक मुद्दा आहे अजूनही ज्या विद्यार्थ्यांनी केलं नसेल आणि सगळ्यात शेवटचे सात दिवस जे आहेत बघा परीक्षेच्या आधीचा जो काळ असतो काय करायचं काय करायचं तर हे पेपर जे आहेत ते तिथं जरा रिवाइज जर तुम्ही केले लास्ट सेव्हन डेज तर तुम्हाला जे आहे हे रिव्हिजन जे आहे खूप हेल्पफुल होऊ शकतं कारण बऱ्याच ह्याच्यामध्ये आता कंबाईन ग्रुप बी आणि सीचा जो पेपर आहे त्याच्यामध्ये पण काही प्रश्न रिपीट झालेले आहेत ओके okay? मागच्या वर्षाचे सो त्यामुळे जे आहे की इथून जर आपल्याला दोन ते तीन चार प्रश्न जरी मिळाले तर एकाला दोन मार्क्स म्हणजे आपली एज जी आहे किंवा तिथला तो कॉन्फिडन्स पेपर सोडवतानाचा तो पण बदलतो ती मानसिकता पण महत्वाची त्याच्यावरही शेवटी बोलूयात त्यानंतर जे आहे टेस्ट सिरीज जी आहे बघा आता एक माझं जे ऑब्झर्वेशन आहे टेस्ट सिरीजच्या बाबतीमध्ये जे आहे ना टेस्ट सिरीज जी आहे तर ती मस्ट आहे बघा ओके म्हणजे तुम्ही बाकीच्या गोष्टी केल्या नाही केल्या पण टेस्ट सिरीज जी आहे ती मस्ट आहे कारण तुम्ही जे वाचलेलं आहे तुम्ही जे अभ्यासलेलं आहे ते तुम्ही पेपरमध्ये रिप्रोड्यूस करू शकता का हा यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आता हा टेस्ट सिरीजचा जो मुद्दा आहे ह्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट जी येते बघा टेस्ट सिरीजमध्ये ती म्हणजे काय की आता तुम्ही टेस्ट सिरीज जर करत असाल तर तुम्ही टेस्ट सिरीज केल्या असतील तिच्यामध्ये पेपर सोडवताना तुम्हाला काय काय त्रास झालेला आहे कुठल्या टॉपिकवरचे प्रश्न जे आहेत ते डील झालेले नाही आहेत ते पुस्तकातून आपण बघितले पाहिजेत म्हणजे काय जर एखादी गोष्ट रिकॉल होत नसेल तर त्याचं रिव्हिजन इथं झालं पाहिजे ही एक बेसिक गोष्ट आहे जर रिकॉल होत नसेल तर पण एखादा कन्सेप्टच कळालेला नाहीये किंवा तो आपल्या सोर्सच्या बाहेरून आलेला मॅटर आहे तर ते आपल्या सोर्सेसमध्ये इन्क्लूड करून घेणं हे फार महत्वाचं आहे म्हणजे तुमचे जे, जे सोर्सेस आहेत जी पुस्तकं वगैरे नोट्स तुम्ही वापरतात ते सोर्सेस जे आहे ते फुलफिल करणं जे आहे ते इथं गरजेचं आहे बघा सो सोर्सेसला फुलफिल करणं हा याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा आहे सो टेस्ट सिरीज जे आहे त्या टेस्ट सिरीजच्या बाबतीमध्ये आणि जेवढे पेपर आतापर्यंत तुमचे झालेले आहेत जसं आपली टेस्ट सिरीज जी आहे बघा आता सुरू आहे का लास्ट काल जे आहे संडेला आपण एक फुल फ्लेज आयोगानुसार टेस्ट सिरीज कंडक्ट केली किंवा के जीएस आणि त्याच्यानंतर सी सॅट मग आता या दोघांच्या बाबतीमध्ये जे आहे की आतापर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी असं क्लासरूम मध्ये बसून पेपर दिलेलं नाहीये तर त्यांच्यासाठी आहे कि कि की किमान तीन पेपर असे तुम्ही द्या जीएस सी सॅट फुल फ्लेज किमान तुम्ही तीन पेपर दिले पाहिजे ज्यांना ती इच्छा असेल बघा तर ते इथं येऊन देऊ शकतात तुम्हाला टाइम स्लॉट देऊन तुमचे जे आहेत पेपर तुम्ही द्या जे विद्यार्थी घरून प्रिपेअर करताय त्यांना हे शक्यच नाहीये तर त्यांनी जे आहे अशा ठिकाणी बसून प्रॉपरली दोन आणि दोन तास असे चार तासाचे दोन्ही जीएससी सॅटचे पेपर दिलेच पाहिजे शेवटच्या सात दिवसांमध्ये जसं मी तुम्हाला पीवाय क्यू एकदा नजर टाका सांगितलं तसं आपण सोडवलेले पेपर त्यामध्ये आपल्याला कुठं अडचण आली होती त्याचं जे अनालिसिस आपण करतो त्याच्यावरून पण एक नजर तुम्ही घातली पाहिजे जेणेकरून तुम्हाला ज्या त्या गोष्टी रिकॉल होतात की हां हे चुकलं होतं हे मला ऐन वेळेस आठवलं नव्हतं तर त्या गोष्टी हेल्प करतात सो टेस्ट सिरीज जे आहे हे फार महत्वाचं आहे बघा एक सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते ना की हा शेवटचा जो कालावधी आहे हो डोंट लूज होप हे फार महत्वाचं आहे बघा की होणारच नाही माझं कसं होईल ह्या टेस्टला कमी मार्क्स आले आता एक गोष्ट टेस्ट सिरीज जी आहे बघा कुठल्याही क्लासची टेस्ट सिरीज तुम्ही ज्या वेळेस करता तर ती जी आहे ती आयोगाच्या पेपरला जे आहे समतल जाईल असं होणार नाही बघा ओके आणि त्याच्यामुळे जे आहे या टेस्ट सिरीजचे जे मार्क्स आहेत त्या मार्क्सवरून तुम्ही स्वतःचं कॅल्क्युलेशन नका करू हे टेस्ट सिरीज कशासाठी आहे टेस्ट सिरीज एक तर काही टेक्निकल बाबी आहे की तुम्हाला प्रॉपर जे आहे आन्सर शीट भरता आली पाहिजे प्रॉपर गोल करता आले पाहिजे स्वतःचा रोल नंबर टाकता आला पाहिजे त्याच्यानंतर दुसरी महत्वाची बाब जी आहे की टेक्निकल जे आहे दोन तास बसून तो पेपर सोडवणं शंभर प्रश्न नीट वाचणं म्हणजे ती मानसिकता जी आहे की दोन तास सकाळी बसणं दोन तास सी सॅटला दुपारी बसणं ती मानसिकता मेंटॅलिटी पण तिच्यामध्ये महत्वाची असते त्याच्याकरता या टेस्ट सिरीज मधून तुम्हाला तिकडं प्रश्न येतील जसेच तसे असं होत ना बघा कारण हे काय नवनीत हाती आले अवघड सोपे झाले असला प्रकार इथं नाही ही जी स्पर्धा परीक्षा आहे तर त्या टेक्निकल बाबी जिथून क्लिअर होतात तुमचे मार्क्स जे आहेत तर ते तुम्ही एक फक्त जे आहे बर ते सिंबॉलिक आपली कॉम्पिटिशन आपल्या बरोबर आहे त्या मार्कांवरून डायरेक्टली जे आहे की हे वर्क होणार नाही किंवा इथं खूपच कमी आले असा विचार नाही करायचा सो टेस्ट सिरीज हे आपल्या इम्प्रोव्हायझेशनसाठी आहे जी जी गोष्ट आपण करतो ती इम्प्रोव्हायझेशन आहे तर त्यामुळे तो एक महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये असेल बघा सो ती एक बाब लक्षात असू द्या त्यानंतर जे आहे की करंट अफेअरचं रिव्हिजन जे आहे तर ते तुम्ही केलं पाहिजे सो करंट हा जो सब्जेक्ट आहे बघा करंटचे रिव्हिजन करा करंटच्या रिव्हिजनचे दोन गोष्टी आहेत किमान दीड वर्षाचं करंट आपण केलं पाहिजे हे कुठून करणार तुम्ही जानेवारी दोन हजार बावीस पासून हे सगळे व्हिडिओ आपल्या याच्यावर अवेलेबल आहेत एप्रिलचा व्हिडिओ पण येत्या मध्ये येऊन जाईल बघा आणि मेचा जो आहे पंधरा मे पर्यंत आपण करूया यामध्ये सिलेबसशी असणाऱ्या बाबी ज्या आहेत एक्सपेक्टेड करंट वेज बेसिक जसं मागे सांगितलं तसं ते पण जरा जे आहे बघितलं गेलं पाहिजे करंट हा असा सब्जेक्ट आहे की जिच्यामध्ये तुम्ही ओव्हरलुक जरी केलेलं असलं तर तिथं चार ऑप्शन्स आहेत तर तिथं आपली अॅक्युरेसी वाढण्याचे चान्सेस येतात की ते आठवतं हा रे हो मी हे वाचलं होतं आणि हा याच्यामध्ये मुद्दा असेल ओके आता हे जीएसच्या बाबतीमध्ये काही बेसिक गोष्टी झाल्यात सी सॅट जे आहे ते क्वालिफाईंग आहे आपल्याला माहित आहे मागच्या वर्षी आयोगाने जो पेपर दिला होता सी सॅटचा जो जसा होता तसाच दिला बघा म्हणजे सी सॅटच्या बाबतीमध्ये एक आपल्याला वाटलं होतं की सहासष्ट मार्क घ्यायचे तर सी सॅटमध्ये काही जे आहे बदल आयोग करेल का ओके जसा च्या बाबतीत आहे की तिथं सीसॅटला सहासष्ट मार्क घेता घेता ना तोंडाला फेस येतो बघा तसं आयोग करेल का तर आयोगाने तुम्हाला जो रुटीन पेपर होता तोच दिला त्यामुळे खूप थ्री सिक्स्टी डिग्री चेंजेस जे आहे लगेच एक्सपेक्टेड नाही आहेत युपीएससी मध्ये जे झालेले ते काळाच्या ओघात हो झालेले आहेत मग आता इथं जे आहे फक्त एवढं क्लिअर आहे बघा की सी चे पेपर जे आहेत की सी टेस्ट तुम्ही सोडवल्या पाहिजेत सी सॅट मधल्या बेसिक गोष्टी ज्या आहेत मॅथमॅटिक्स लॉजिकल रिजनिंग जर कन्सेप्ट क्लिअर नसतील ते करून घ्या ओके okay, सो so, ते एक महत्वाचं आहे आणि सीसॅटच्या किमान तीन टेस्ट ज्या आहेत तर त्या तुम्ही परीक्षेला जायच्या आधी द्या म्हणजे असं व्हायला नको की सी सॅटच्या बाबतीमध्ये जर त्यांनी समजा ते काठीने पातळी त्याची वाढवली तिथं आपल्याला प्रॉब्लेम आला तिथं आपण जे आहे की जर केलेलंच नसलं तर म्हणजे आपला सगळा फोकस जो आहे तो जीएस पण सी सॅट जे आहे तर ते आपल्याला उचलून बाजूला काढू शकतं त्याची शक्यता जी आहे आता लगेच खूप कमी आहे परंतु तुम कॅज्युअल अप्रोच जो आहे सीसॅटच्या बाबतीमध्ये तो आपला असता कामा आहे ओके सो ही एक फार महत्वाची बाब आहे त्यानंतर जे आहे इम्पॅक्ट ऑफ कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी जो आहे आता हा कंबाईनचा जो पेपर झाला होता कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी जे आहे बी अँड सी आता याचा जो इम्पॅक्ट असेल बऱ्याचशा स्टुडंटनी विचारलं होतं की हे राज्यसेवेला कसं कर डिरेक्ट करेल आता सगळ्यात महत्वाची गोष्ट झालं काय इथं ग्रुप बी आणि ग्रुप सी या आधी वेगळ्या परीक्षा होत्या त्या दोघांना मिक्स केलं बघा यांनी मर्ज करून टाकलं आणि त्याचा हा पेपर आहे त्याच्यामुळे झालं काय की ग्रुप बी ची काठीण्य पातळी ग्रुप ची काठिण्य पातळी किंवा त्याची जी लेवल आहे ती मॅच करताना सगळा गोंधळ झालेला आहे नक्कीच हिच्यातलं करंट फार जुनं होतं किंवा ह्याच्यामधले जे प्रश्न होते ते खूप फॅक्च्युअल होते बघा मग आता एखादा स्टुडंट आहे की जर कन्सेप्च्युअल स्टडी आहे तुम्ही जर युपीएससी राज्यसेवेसाठी प्रिपेअर करता मग एकदम इकडं जे आहे स्कोर कमी आला तर अशा बऱ्याचशा विद्यार्थ्यांशी पण मधल्या काळात बोलणं आलं मग ते जे आहे की ती भीती इकडं खूप कमी आलेलं आहे हिच्यात आपलं रोज तिच्यावर चर्चा त्याचा कट ऑफ किती लागेल तर आपला जो फोकस आहे तो डायरेक्टली चार जून असा असला पाहिजे म्हणजे फोकस फार क्लिअर आहे बघा आपला जो फोकस आहे ना तो फोर्थ जून असा असला पाहिजे फोर्थ जून आता बऱ्याच लोकांचे चार पाच सात आठ दिवस हिच्यामध्ये गेलेले आहेत किंवा अजून तिच्यावर चर्चा करण्यात खरं तर काहीच पॉईंट नाहीये तुम्ही तुमचा फोकस जो आहे तो तुम्ह राज्यसेवेला द्या त्या जागा तिच्यामध्ये वेगवेगळ्या ज्या पद्धतीने मिरिट आणि ज्या सगळ्या गोष्टी असतील तर त्याचा विचार पण आपण करूयात परंतु तुम्ही आत्ताच ते घेऊन बसू नका राज्यसेवा पण आपल्या समोर आहे चांगल्या जागा आहेत सो त्याकरता आपला फोकस हा इकडे पाहिजे कंबाईन ग्रुप बी सी नुसारच सगळं त्या पद्धतीने होईल खूप फॅक्च्युअल येईल सिंगल लायनर वगैरे किंवा जे आहे करंट मागचं येईल तर अशा गोष्टी ज्या आहेत त्याचा आधीच मी क्लिअर केलेलं आहे करंटच्या बाबतीमध्ये तुम्ही इयरबुक मी प्रोव्हाइड करून देतो जस्ट एकदा स्कॅन करा दोन दोन तास जरी तुम्ही स्कॅन केलं तर दॅट्स इट आपली मानसिकता पण तयार होऊन जाते गोष्टी क्लिअर होतात बघा पण ह्या कंबाईन ग्रुप सी चा खूप इम्पॅक्ट येईल शेवटी राज्यसेवेचा एक स्टँडर्ड आहे आणि आयोग जे आहे अपेक्षित आहे की ते ते मेंटेन करतील बघा ओके शेवटी जे आहे की हे फीडबॅक पण त्यांच्यापर्यंत जात असतात हा फीडबॅक पण त्यांच्यापर्यंत गेलाच असणारा हॉबी जो आहे कंबाईन ग्रुप बी संबंधीचा सो ती एक बाब आहे आणि कुणीही याचं बर्डन घेऊ नका मानसिक स्तरावर जे आहे की माझा स्कोर इथं कमी येतोय मग तिथं माझं काय होईल प्रत्येक परीक्षेची स्वतःची एक चौकट आहे त्याच्यानुसार गोष्टी असतात बघा तुम्ही असं डिरेक्टली एखाद्या वर जे आहे की त्याच्यावरून दुसऱ्या साठी स्वतःचं कॅल्क्युलेशन करता कामा नाही ही एक गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे एक सिंपल गोष्ट जी आहे ना की स्वतःवर विश्वास ठेवता आला पाहिजे आपल्याला आणि तिथं कंडिशन आपलं आहे की आपण हंड्रेड पर्सेंट आपले देणार आहोत ही बाब आहे बघा सो डोंट लूज होप हे जे आहे ना होप इज अ गुड थिंग है ना सो ती जी महत्वाची बाब आहे तर ती जी आहे ती आपल्याला त्या पद्धतीने ठेवायची आहे ते की मी हे करणार आहे हा ना स्वतःवर विश्वास ठेवा त्या पद्धतीने काम करा आता सगळ्यात महत्वाचं की टेस्ट सिरीज झालं पीवाय क्यू झालं किंवा महत्वाच्या सब्जेक्टचं सीबीबी बघणं झालं बरोबर म्हणजे जेवढं टेस्टमध्ये कुठं अडकतंय तेवढं तेवढं त्या ते ते सिलेबसमधून बघणं ह्या गोष्टी हिच्यामध्ये आपण केल्यात पीवाय क्यू केले टेस्ट सिरीज केली सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात शेवटचं ती म्हणजे आपली मानसिकता जी आहे आपली जी मानसिकता आहे किंवा आपला जो अॅटिट्यूड आहे तो अॅटिट्यूड जो आहे तो पॉझिटिव्ह असला पाहिजे बघा तो ऍटिट्यूड पॉझिटिव्ह असणं फार गरजेचं असतं आपल्याला एखाद्या वेळेस संविधानातलं कलम आठवत नाही परंतु एखाद्या मूवीचं गाणं जर कानावर पडलं तर गुन ते आपण गुणगुणाला लागतो त्याच्यासाठी आपल्याला रिव्हिजनची गरज नसते का कारण आपण तिकडं आपला जो ऍटिट्यूड आहे तो त्या मनोरंजन एंटरटेनमेंट पॉझिटिव्ह असतो बघा तसाच पॉझिटिव्ह ऍटिट्यूड आपला प्रिलमच्या परीक्षेसंबंधी रिझल्ट संबंधी असणं फार फार गरजेचं आहे आता या काळामध्ये जे आहे तुम्ही प्रॉपरली झोप घेणं गरजेचं हवं तर ह्या काही गोष्टी बेसिक असतात तुम्ही शारीरिक जर दृष्ट्या सदृढ असणं पण गरजेचं आहे मानसिक दृष्ट्या मानसिकच्या डायरेक्टली या दोघांचा संबंध एकमेकांशी आहे बघा झोप जे आहे सहा ते आठ तासाची झोप तुम्ही या काळामध्ये घेतली पाहिजे बघा म्हणजे खूप रात्री जागरण झालेलं आहे परत सकाळी उठलो आहे मग तिच्यामधून होतं काय ना कॉन्सन्ट्रेशन पण नसेल बघा तर ह्या काळामध्ये एक प्रॉपर झोप तुम्ही घेणं गरजेचं आहे तुमचं डायट जे आहे ते प्रॉपर असलं पाहिजे बघा वेळेवर जेवण करा इकडचं तिकडचं बाहेरचं कुठलंही ह्या दिवसांमध्ये खाणं टाळा जेणेकरून तुमच्या हेल्थवर जे आहे कुठला इम्पॅक्ट होऊ शकतो बाहेरचं शक्यतोवर नका खाऊ आता हे फळांचे ज्यूस वगैरे बाहेर अशा बऱ्याच गोष्टी आहेत बघा हा ना तर तिच्यामध्ये ती लोक पाणी वगैरे टाकणं किंवा तिच्यामध्ये जे ज्या पद्धतीने बनवून ठेवतात तर ते शक्यतोवर आता जे आहे की तुमचं रुटीन फक्त जेवण नाश्ता जे आहे डिनर अशा लंच डिनर ह्या गोष्टींवर फोकस करा डाएट प्रॉपर पाहिजे झोप आपली प्रॉपर पाहिजे याच्याबरोबरच जे आहे तुमचे डॉक्युमेंट्स आताच क्लिअर असले पाहिजेत हा ना हॉल तिकीट येईल आधीस आधीच काढून घ्यायचं अचानक जे आहे शेवटच्या याला जे आहे की शेवटी काढू 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 हा ना काही लोकांचे अशी फंडे असतात मग केंद्र बदललं तर कधी कधी होतो एखाद्या केंद्रात चेंज मग नको तर एक प्रिंटने आपलं काही बिघडत नाही एक प्रिंट जे आहे तुमचं डॉक्युमेंट तुमचं आयडी डी वगैरे ते आत्ताच बाहेर बाजूला काढून ठेवणं ते जे आहे पेन जो आहे आपला डार्क करायचा सर्कल जो आहे तो प्रॉपरली काढून ठेवणं पेन जो आहे तो प्रॉपरली वापरा तिथं कुठेही डॉट पडता कामा नाही अशा केसेस झालेल्या आहेत मी पेपर कसा सोडवावा कंबाईनचा जो काही व्हिडिओ बनवला होता तिच्यामध्ये ह्या गोष्टी सांगितल्या होत्या सो ते एक फार महत्वाचं याच्यामध्ये आहे आणि टाइम मॅनेजमेंट हा जो प्रकार आहे बघा तो एक फार याच्यामध्ये दे तुमचं डेली रुटीन पण आलं डेली रुटीन बदलू नका जे काही तुमचं टिपिकल डेली रुटीन आहे ते डेली रुटीन प्रॉपरली फॉलो करा आणि सगळ्यात महत्त्वाचं पेपरच्या बाबतीतलं टाइम मॅनेजमेंट ते टाइम मॅनेजमेंट कधी डील होणार आहे ज्या वेळेस तुम्ही स्वतः पेपर सोडून बघता तर ते टाइम मॅनेजमेंट जे आहे सगळे प्रश्न आपल्या नजरेखालून जाणं गरजेचं असतं त्याच्याबरोबर जे आहे की टाइम मॅनेजमेंट दोन पद्धतीचं पेपरचं टाइम मॅनेजमेंट टेस्ट मधून ते अजून अॅक्युरेट होत जातं पण तुमच्या डे टू डे लाईफमध्ये तुमच्या अभ्यासाचं तास अभ्यासासंबंधीच्या बाबी आणि त्याचं जे टाईम मॅनेजमेंट आहे या गोष्टी ज्या आहेत तुमचं रुटीन सेट असेल डाएट जेवण झोप तर तिच्यामध्ये तिच्यातही तुम्हाला जे आहे त्रास होणार नाही याच्या पलीकडे जर तुम्हाला काही इश्यू असले तर तुम्ही डिरेक्टली जे आहे अकॅडमीत येऊन मला भेटू शकता किंवा टीम स्पॉटलाईटशी बोलू शकता तुम्ही जर बाहेरगावी असाल तर त्यामध्ये जे आहे टीम स्पॉटलाईटशी कॉन्टॅक्ट करून जे आहे तुम्ही माझ्याशीही कनेक्ट करू शकतात किंवा ऋषिकेश सर वगैरे आहेत बघा तर तेही तुमच्याशी बोलतील म्हणजे मूळ मुद्दा जो आहे की ह्या कालावधीमध्ये जे आहे ना की जे हाय आणि लो आपण फेस करतो ते आपल्याला जे आहे टिकवून ठेवायचं आहे की कसल्याही पद्धतीने जे आहे होप लूज करता कामा नाही खूप लो खूप हाय हा ना आज एकदमच करून घेतो मग होऊनच जाईल असा नाही तुमचं रुटीन एकदम प्रॉपरली ठेवा तुम्हाला कुठेही लो फील होत असलं तुम्ही टीम स्पॉटलाइटची कॉन्टॅक्ट करा बेसिकली जे आहे हा शेवटचा महिना शांत चित्ताने जे आहे आपण आपली प्रोसेस जी आहे ती फॉलो करणं गरजेचं आहे आणि चार जूनचा जो आपला पेपर असाल बघा त्या मध्ये जे आहे ना यु वेलकम विथ द फ्लाईंग कलर्स तुम्हाला जे आहे टीम स्पॉटलाइट तर्फे खूप खूप शुभेच्छा तुम्हाला जर अजून कुठल्या पद्धतीने जर गोष्टी हव्या असतील तर त्या तुम्ही कमेंट मध्ये मला सांगू शकता आपल्या स्पॉटलाईट अकॅडमीचे जे काही प्लॅटफॉर्म्स आहेत बघा त्यावर तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो